शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। पेट्रोल डीजल के दर आसमान छू रहे हैं। पहले ही कोरोना से डरी हुई जनता अब इसे भी झेल रही है। बुधवार को कांग्रेस की ओर से गिरीश पांडव के नेतृत्व में मानेवाड़ा चौक से बैलगाड़ी निकाल कर विरोध आंदोलन किया गया। हे बघा, ज्या पद्धतीने भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढलेला आहे, आज सर्वसामान्य लोकांना, गरीब लोकांना, जनतेला आज पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये परवडून राहिले नाही आहे। हा संदेश आहे की आज दरवाढ झाली, पेट्रोलची दरवाढ झालेली आहे। आता लोकांना बैलगाडी याच्यावरच चालावं लागणार आहे। हा संदेश देण्याकरता आम्ही आज बैलगाडीवर हे मोर्चा काढलेला आहे आणि BJP सरकारचा निषेध करतो आहे। तुम्हाला माहीत आहे की काँग्रेसचा वेळ हेच लोक, BJPचे लोक, जेव्हा 60 रुपये डिझेल आणि पेट्रोल झालं होतं, त्यावेळेस त्यांनी या पेट्रोल आणि महागाईच्या नावावर काँग्रेस सरकारला खाली खेचलं होतं। आणि यावेळेस मी जनतेला विनंती करतो आहे की आज ती परत ती वेळ आली आहे की BJP सरकारला खाली करण्याची वेळ आज आलेली आहे। आज 90 याच्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा भाव गेलेला आहे। डिझेलचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य महागाई वाढणार आहे हे ह्या BJP सरकारला लक्षात येत नाही आहे, आणि यांना हे लक्षात आणून देण्याकरता आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे।